जय महाराष्ट्र, जय शिवराय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॅचरल फॅक्ट यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये रिलायन्स जनरल क्रॉप इन्शुरन्स या कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांना पीक विमा न दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि कशा प्रकारचं सविस्तर अपडेट्स आहे, स्टेप बाय स्टेप माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, तर महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर इकडे आपल्याला पाहायला मिळते रिलायन्स जनरल क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडे महाराष्ट्रभरातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम अदा केलेली होती, परंतु त्यांना अद्यापही नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही आहे। तर त्या प्रकरणीच रिलायन्स विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात पहिला गुन्हा परभणीत दाखल झालेला आहे। बुलढाण्यात काय होणार हे इकडे प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतो आहे। सविस्तर अपडेट्स आपण इथे पाहत आहोत। पीक विमा रकमेच्या परताव्यावरून रिलायन्स विमा कंपनी चांगलीच चर्चेत आहे। त्यांनी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानित रक्कमही अदा केलेली नाही आहे। ठीक आहे, तर सविस्तर अपडेट्स आपल्याला इथे पाहायला मिळतात। खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबद्दल विविध निकषाआधारे विमा परतावा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी दिले आहेत, मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांविरुद्ध परभणी इथे गुन्हा दाखल इकडे करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहाल तर बुलढाणामध्ये पीक पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 500 रुपये घेतल्याची तक्रार इकडे नमूद करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर त्या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आहे। रिलायन्स जनरल क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडे राज्यातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कमही अदा केलेली आहे, मात्र अद्यापही खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही वितरित केलेली नाही आहे। तर शेतकरी बांधवांना केव्हाही रक्कम मिळणार हा प्रश्नचिन्ह आपल्याला कायम पाहायला मिळते। ठीक आहे, तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण समजून घेतलेली आहे। ठीक आहे, अपडेट्स कशी वाटली जरूर कळवा। आवडला असेल तर लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे महत्त्वपूर्ण अपडेट्स समजून येईल।